निकाले फोन करून व्हायरस बोलू का? नको, आता जाऊन बॉम्ब फोडते आणि समजा मुनिका नसलच तर मल्हार कामतला स्वराचं गुपित सांगते आणि लय पैसे उकळून घेते त्याकडनं. मध्ये काऊन उभी राहिली? कोण आहेस तू? भूत आहे. भूत? मान दुखीवर बसणार आहे मी. मंजुळे, तुला पाहून बापी पागळत्यात आणि त्यांच्या बायका जळत्यात. ही घाबरणारी पहिलीच पाहिली. अरे देवा, तिला काय झालं? ती का पडली अशी? अगं काय झालं ते तर सांग. असं भूत बघल्यासारखा चेहरा का झालाय तुझा? चल भूत पाहिलंय मी. भूत पाहिलं. चल 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 बाबा. मावशी, एक सांगशील? बोल ना बाळा. श्रीकृष्ण कधी आपल्या यशोदा आईवर रागवत होते? हो तर, अगदीच रागवू शकतो आपण आईवर. आई कशी हक्काची असते ना, त्यामुळे आईवर कधीही रागवू शकतो. त्यासाठी काही कारण लागत नाही कधीही. मग ती कशी समजूत काढायची श्रीकृष्णाची? तुला खरं सांगू का? म्हणजे ना सगळ्या आयांना माहिती असत अशा खोडकर आणि डॅम्बिस मुलांना कसं वटणीवर आणायचं ते. स्वरा, तशी तू पण थोडी डॅम्बिस आहेस हो ना? थोडीशी जास्त नाही. हो बाबा, थोडीशीच. मावशी सांग ना, यशोदाई काय करायची मग? सांगते. एकदा ना श्रीकृष्णाने हट्टच धरला की त्याला चंद्र हवाय खेळायला. चंद्र आकाशातला खेळायला हवा होता. काय? आकाशातला चंद्र असं कसं मिळणार? तेच तर. पण श्रीकृष्ण काही ऐकायला तयार नाही. तो हट्टच धरून बसला की त्याला चंद्र पाहिजेच खेळायला. आणि जोपर्यंत त्याच्या हातात चंद्र येत नाही तोपर्यंत तो म्हणाला, मी झोपणार नाही, मी जेवणार नाही, मी काहीच करणार नाही. काय शेवटी घरातल्या सगळ्यांनी समजावून समजावून सगळेजण दमले. पण हा पठ्ठ्या काही ऐकायला तयार नाही. आणि मग शेवटी त्यांनी काय केलं माहितीये? आईशी अबोलच धरला. काय केलं असेल यशोदाईनी? मग यशोदाईनी एक
आयडियाची कल्पना केली. म्हणजे म्हणजे आता आकाशातला चंद्र काही ती त्याला आणून देऊ शकत नाही ना जमिनीवर. तिने एक अशी परात घेतली आणि त्या परातीत पाणी ठेवलं हा, आणि अशा ठिकाणी नेऊन ठेवली ती परात जिथे चंद्राचं प्रतिबिंब पडेल. आणि हळूहळू त्या पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडलं आणि श्रीकृष्ण खूप खुश झालात, कारण त्याला त्या चंद्राला हात लावता आला ना. आणि मग त्याने काय केलं माहितीये, त्याच्या आईच्या खूप पाप्या घेतल्या. जसं मी तुला घेतो. बरोबर. काय मग, आवडली ना गोष्ट? खूप आवडली. चला मग आता झोपा, उशीर झालाय, रात्र झाली ना. हो, गुड नाईट. गुड नाईट. काही करून बाबांनी आईले पाहिलेच हवं. साहेब, सगळ्या इन्स्ट्रुमेंटची सर्व्हिस एकदम नीट झाली आहे, फक्त तुम्ही एकदा चेक करून घ्या. चेक करायची काही गरज नाही, तुम्ही आता इतकी वर्ष येत आहे, कधी काही गडबड झाली आहे का? तरी सुद्धा एकदा खात्री करून घेतली असती तर बरं झालं. काही गरज नाही. अरे बापरे, या काकांचं तर काम संपलं, म्हणजे बाबा सुद्धा इथून जातील. मला लवकर आशा घेऊन यायला पाहिजे इथं. स्वराज, काय पळापळ चालली सकाळपासून कोणास ठेव. हे घ्या, थँक्यू सो मच. आणि काही प्रॉब्लेम आलास तर मी तुम्हाला फोन करतो. नक्की. बाबांना नमस्कार सांगा. हो बरं येतो. हे काय वाचतंय? म्हणजे बिहाय लय झाक वाचतंय.